लाभासह खर्चाचा योग तरी बचतीचा संयोग। सत्य ही एक अशी श्रीमंती आहे की तिचा एकदाच खर्च करून आयुष्यभर आनंद उपभोगता येतो। या उलट असत्य हे एक प्रकारचं कर्ज आहे, त्याद्वारे तात्कालिक सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते। ही बाब सिंह राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यावी। नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरु डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते। आपण जुलै 2023 महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत। त्यामध्ये आजच्या भागात आपण सिंह राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत। विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत। सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचा विशेष उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते। सिंह राशीचे स्वामी रविदेव लाभस्थानात विराजमान आहे। महत्त्वाची बाब म्हणजे तिथेच लाभेश आणि धनेश असलेले बुधदेव देखील विराजमान आहे। त्यांच्या या स्थितीचा परिणाम म्हणजे अनेक प्रकारे व्यक्तिमत्वातून लाभाच्या संधी निर्माण होतील। जे जातक मार्केटिंग करत असतील, शैक्षणिक क्षेत्रात असतील, मॅनेजमेंट क्षेत्रात असतील, तर भरभरून लाभ होणं हे या महिन्यातील तुमच्यासाठीचं वैशिष्ट्य म्हणता येईल। त्यानुसार तुमचं व्यक्तिमत्व देखील विकसित होणार आहे, म्हणून या काळाचा सदुपयोग करा। धन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी हा महिना लाभदायक म्हणता येईल। या महिन्यात धनप्राप्तीच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत। वाणीमध्ये गोडवा येईल, बुद्धिमत्ता दिसून येईल आणि एक प्रकारचं तेज देखील येईल। यासोबतच कुटुंबामध्ये वृद्धी घडून येण्याचे योग देखील आहेत। थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक आहे, त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या। पराक्रम परिश्रम या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हा महिना मोठ्या परिश्रमाचा राहील, कारण या काळात तुम्ही भरपूर प्रवास करणार आहात, भरपूर परिश्रम करणार आहात। महत्त्वाची बाब म्हणजे त्यातून तुम्हाला लाभदेखील प्राप्त होईल आणि स्वतःला त्यातून तुम्ही विकसित करून घ्याल, म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्या। वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता हा महिना सिंह जातकांसाठी बऱ्यापैकी लाभदायक आहे असं म्हणता येईल। वास्तू वाहनाचे सुंदर योग या काळात तुमच्यासाठी निर्माण होतील, त्यामुळे जे जातक वास्तू वाहनाचे स्वप्न बघत असतील त्या दृष्टीने तुमची काही योजना असेल तर या काळात तुम्ही अधिक प्रयत्न करा, त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल। घरामध्ये सुखशांतीचं वातावरण बनून राहील, किंबहुना घरामध्ये एखादा शुभ कार्यक्रम देखील होऊ शकतो, कुटुंबात वृद्धी होऊ शकते, त्यामुळे हा महिना अनेक अर्थांनी तुमच्यासाठी लाभदायक आहे। शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता हा काळ सिंह जातकांसाठी लाभदायक म्हणता येईल, कारण तुमचे पंचमेश पंचमाच्या पंचम स्थानात विराजमान आहे। हे अत्यंत शुभ स्थिती मानल्या जाते। महत्त्वाची बाब म्हणजे पंचमेशाचा भाग्यशाशी नवपंचम योग घडून येत आहे, त्यामुळे या स्थितीला आपण अत्यंत सुखदायक शुभदायक म्हणू शकतो। अनेक शैक्षणिक योग येणं, शिक्षणात यश मिळणं, भाग्य समृद्ध होणं, भाग्याने शैक्षणिक यश मिळणं, संतती लाभ होणं, संततीपासून सुख मिळणं, असे सर्व प्रकार या महिन्यात तुम्हाला दिसून येतील, म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या। आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता हा महिना सिंह जातकांसाठी अत्यंत शुभ राहील। या काळात तुमचं आरोग्य उत्तम राहणार आहे। ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते सहज प्राप्त होईल। स्पर्धक माघार घेतील, हितशत्रू तुमच्याकडे वळून बघणार नाहीत। कोर्टामध्ये एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असल्यास, तुमची बाजू योग्य असल्यास निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता जास्त आहे। थोडक्यात त्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी लाभदायक राहील, म्हणून काळाचा सदुपयोग करा। अत्यंत महत्त्वपूर्ण बाब म्हणजे तुम्ही जर अजूनही आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आज अवश्य करा। ज्योतिष शास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल। बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळू शकेल।
ज्योतिष प्रेमी व अभ्यासकांसाठी माझी 7 मराठीतून आणि 2 हिंदीतून 9 पुस्तकं आलेली आहेत. अभ्यासकांना अत्यंत सोप्या भाषेत शास्त्राचं ज्ञान इथे प्राप्त होईल, त्याचा अवश्य लाभ घ्या. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हा महिना दोन्ही आघाड्यांवर यश मिळवून देणारा आहे. यशाच्या अनेक संधी तुमच्यासाठी या काळात निर्माण होणार आहेत. सोबत काम करणारे सहकारी तुम्हाला योग्य ते सहकार्य करतील. वरिष्ठ तुमच्या कामावर लक्ष ठेवून असतील. व्यावसायिकांसाठी व्यवसाय वृद्धीच्या संधी निर्माण होतील. थोडक्यात नोकरी आणि व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर तुम्हाला भरपूर यश प्राप्त होणार आहे, म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्या. परदेशातील सिंह जातकांच्या दृष्टीने विचार केला असता त्यांना देखील लाभाच्या संधी प्राप्त होणार आहे. परदेशात तुम्ही नोकरीत बदल करताना दिसून येत आहात. महत्त्वाची बाब म्हणजे झालेला बदल तुम्हाला आर्थिक प्रगती देणारा राहील, म्हणून त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करावे. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण होणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास पंचमेश भाग्यस्थानात म्हणजे एका त्रिकोणाचा स्वामी दुसऱ्या त्रिकोण स्थानात विराजमान आहे, याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो. दुसरा शुभसंकेत म्हणजे भाग्येश तुमच्या राशीत केलेला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पंचमेशाशी तो नवपंचम योग करीत आहे, त्यामुळे हा देखील एक मोठा शुभसंकेत आहे. या सर्व शुभसंकेताचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहे, म्हणून या काळाचा सदुपयोग करा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीचे कर्मेश म्हणजे शुक्रदेव होय, ते तुमच्या व्ययस्थानात विराजमान आहेत. ज्या जातकांचा व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल, हॉस्पिटल संबंधित असेल, प्रवासाच्या संदर्भात असेल किंवा घरापासून लांबच्या अंतरावर असेल, अशा सर्व जातकांसाठी कर्मेशाची ही स्थिती लाभदायक असते. अन्यथा अनेक अनपेक्षित खर्च व्यवसायासाठी कर्मासाठी करावे लागतात. भविष्यात ते खर्च फायदेशीर ठरतात. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीचे स्वामी रविदेव लाभस्थानात विराजमान आहे. त्यांची ही स्थिती लाभदायक मानली जाते. महत्त्वाची बाब म्हणजे लाभेश देखील तिथेच विराजमान आहे, त्यामुळे सिंह जातकांना या महिन्यात अचानक अनपेक्षित लाभाच्या अनेक संधी प्राप्त होणार आहे. त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे झालेल्या लाभातून बचत होण्याचे, योग्य ठिकाणी गुंतवणूक होण्याचे योग तुमच्यासाठी जुळून येणार आहे, म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता हा महिना सिंह जातकांसाठी मोठ्या खर्चाचा आहे, मात्र खर्चापेक्षा जास्त लाभ होणार असल्यामुळे तुमची या महिन्यात 100% बचत होणार आहे. परदेश गमनाचे योग देखील तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत किंवा देशांतर्गत अनेक ठिकाणी प्रवासाचे योग देखील निर्माण होणार आहे. वडिलांचं आरोग्य सांभाळा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. वडिलांच्या आरोग्यावरही तुमचा काही खर्च होऊ शकतो. संततीच्या शिक्षणासाठी देखील तुमचा खर्च होताना दिसून येत आहे, ही बाब लक्षात घ्या. प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ तर काही दिवस तणावाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरतं. त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात सिंह जातकांसाठी 4, 12 आणि 22 हे दिवस शुभ आहे, म्हणून महत्त्वाची कामं पूर्ण करा. तर 2, 10, 20 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे. संघर्षाचं प्रमाण वाढेल, म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहे. अशुभ गोष्टीची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टीची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार या महिन्यातील उपायांचा विचार केला असता प्रत्येक राशीचा एक ईश्वर आणि त्याचा एक विशिष्ट मंत्र या पद्धतीने आपण संशोधन करून उपाय काढलेले आहेत. त्यामुळे सिंह राशीच्या दृष्टीने विचार केला असता वसुदेव देवसूत देवम कंसचानूरमर्तनम देवकी परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरुम हा मंत्र तुम्हाला सूचित करण्यात येत आहे.
हा मंत्र तुम्ही पहिल्या दिवशी 108 वेळा आणि त्यानंतर दररोज किमान 5 वेळा संपूर्ण महिनाभर म्हणावा, त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतील. अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी जुलै 2023 हा महिना कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही 12 व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास त्याला लाईक व सबस्क्राईब अवश्य करा. कमेंट बॉक्समध्ये जय ज्योतिष लिहायला विसरू नका. तसंच तुम्हाला आमच्याशी संपर्क करायचा असेल तर व्हॉट्सअप मेसेज करा. कृपया कोणीही फोन करू नका, आम्ही तुमचा कॉल स्वीकारू शकत नाही. तुम्ही मेसेज केल्यानंतर त्यावर रिप्लाय अवश्य दिला जाईल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.